नमस्कार, शुभ्रीन कुशटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत। गेल्या संडेला मी व्हिडिओ टाकू शकली नाही, कारण की ऑलरेडी माझा हे जे विणकाम आहे, मी आपला टीव्हीचा कवर विणलेला आहे, तो 44 इंचेसचा होता। तर पॉसिबल नाही की 44 इंचेसचा एवढ्या लवकर होणं, त्यामुळे मला वेळ गेला आहे करण्यासाठी। तरी पण अजून खूप सारं बाकी आहे हे विणकाम करण्यासाठी। तर मी म्हटलं चला आपल्या तुम्हाला दाखवते माझं विणकाम कुठपर्यंत झालेलं आहे ते दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवते। आणि म्हणजे ह्याला अजून एक वेळ लागेल, पुढच्या संडेला वगैरे हा पूर्ण व्हिडिओ मी टाकू शकेल, शक्य होईल तेवढं मी विनती आहे पण टाकू शकेल। तर आज हे बघा एवढ्यापर्यंत झालेलं आहे, तर आपण मेजर करूया कितपर्यंत आपलं झालेलं आहे विणून। हे बघा ही जी साईडची बाजू आहे, आपण मेजर करूया किती इंचेस झालेले आहे, कारण की आपल्याला अजून खूप विणायचं आहे। कारण की 44 इंचेस म्हणजे खूपच झालं ना, त्याला विणायला वेळ लागतं, धागे आपल्याला विणायला लागतात। त्याच्यामुळे बघा ही आता मी इथून स्टार्टपासून घेते, एकपासून, हे बघा एकपासून स्टार्ट घेतले ते आपण टोटली ह्या एंडपर्यंत जाऊ। हे बघा आत्ता आपलं झाले 23 इंच, 23 इंच झाले, अजून आपल्याला 44 इंच विणायचे आहेत, म्हणजे टोटल आपले किती बाकी राहिलेत, अजून आपले 21 इंचेस बाकी आहेत। तर आता 23 इंच झालेत, 21 इंच आहेत, तर मला वाटते मी बी पुढच्या मी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे दाखवू शकेल 44 इंचेस झालेलं। तर आत्तापर्यंत आपलं एवढं झालेलं आहे। थोडंसं माझ्या कामांमधून मला जेवढा दिवसभराचं शेड्यूल कधी टाईट असलं, वेळ मिळाला, तसं मी विणत जाते। तर हे बघा अशा पद्धतीने मी आता माझा हा, हे बघा मी हे कसं, हे जे स्पॅचेस आहेत ते 10-10 विणते आहेत। आपले हे स्पॅचेस बघा, ह्या सेकंड लाईनच्या स्पॅचेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 स्पॅचेस झालेत, अजून आपल्याला 3 स्पॅचेस विणायचे आहेत। ही माझी बघा ही फर्स्ट जो आहे ना हा लाईन, ही एवढी फर्स्ट आहे 10 विणून, नंतर मी ह्या 2 डबल क्रोशेटच्या लाईन विणलेल्या आहेत। आता आपल्याला इथे 7 झाले, त्या 7 नंतर आपण इथे अजून 3 डबल करू, म्हणजे हे 7 हे पण 10 झाले की म्हणजे हा सेकंड राऊंड संपला आपला, मग 3rd, 4th असं येणार आहे। तर इथपर्यंत म्हणजे 44 इंचेपर्यंत किती होते ते तिथपर्यंत होणार। हे बघा प्रत्येक चेनमध्ये मी एक चेन घेते आणि मग त्याचा राहिलेला जो धागा आहे तो एवढा एक्स्ट्रा काढून ह्या बासरीमध्ये टाकते। तर ही लाईन पण आपल्याला म्हणजे कसे ते चेन्स आपल्या ह्या टोटली 200 चेन्स आहेत, त्यामुळे 200 वेळा आपल्याला हे विणायला लागते। आता हे टोटल मी असे 200 चेन्स आणि थोडासा राऊंड सोडून तो बासरीमध्ये घालून असं करायचं, मग परत त्यातच आपल्याला विणकाम करायला लागते। हे बघा इथे लास्टला 7 चेन, हे यातमध्ये हे जे करून झाल्यानंतर 7 चेन केल्या, आता हे आपण काढू टाके। अर्धे मी काढलेले होते कारण की त्यात मावत नव्हते बासरीमध्ये, म्हणून अर्धे काढून घेतले, आता हे अर्धे काढते। काढल्यानंतर आता आपण ह्याचे विणकाम करूया। तर हे बघा हे मी हे जे आता हे आहेत आपले, अजून आपल्याला जे बाकीचे राहिलेले इंचेस करायचे आहेत,
तर ते मी करून मी तुम्हाला जे थर्ड पार्ट येईल ना त्या थर्ड पार्टमध्ये दाखवते. तर हा आपला सेकंड पार्ट झाला, तर त्या थर्ड पार्टमध्ये मी ते दाखवून देईन. तर तेव्हा आपला टी व्हीचा कवर कम्प्लीट होऊन जाईल. हे बघा, इथे हे चार आणि हे चार टाकून झाल्यानंतर आपण इथे विणकाम करायचं आहे सिंगल क्रोशेटचं. टोटल आठ घ्यायचे आहेत आपल्याला. हे चार झाले, चार पाच सहा सात आणि हे आठ. आठ झाल्यानंतर चारमधून चार काढायचे. काढल्यानंतर इथे आपल्याला सिंगल क्रोश असे पूर्ण लाईन आपल्याला हे करायचे आहे. तर हे बघा, आपला हे पूर्ण झालेलं आहे. असेच आपल्याला खूप सारे करायचं आहे. तर मी नेक्स्ट तुम्हाला थर्ड पार्टमध्ये या पूर्ण झालेल्या टी व्हीचा कवर मी दाखवेन. तर थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी.